पुणे जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 5 वर्षांनी चारित्र्य पडताळणी होणार आहे। भिगवण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हे आदेश दिले। शिवाय पालकांच्या लेखी परवानगी शिवाय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अनोळखी व्यक्तीची भेट घेता येणार नाहीये अशा सूचनाही दिल्या जाणार आहेत। त्याचबरोबर शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवणं तसंच दर्शनी भागात हेल्पलाइन नंबर लावणं आणि तक्रार पेटी ठेवणं यासारख्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणखी एक मोठी बातमी आहे, दिल्ली ही महिलांसाठी असुरक्षितच आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय। नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताज्या आकडेवारीवरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। 2021 साली दिल्लीमध्ये महिलांविरोधात तब्बल 14,000 गुन्हे घडले, यामध्ये अपहरणाचे 4,000, पतीकडून क्रूर कृत्याचे 4,700 तर अल्पवयीन मुलींवर 833 केसेसचा समावेश आहे। तर याच यादीमध्ये मुंबई दुसऱ्या आणि बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे। दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे, कारण 2021 मध्ये 14,000 गुन्ह्यांची नोंद झाली आहे आणि यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यास प्रकरणी 833 केसेसची नोंद आहे। तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोची ही आकडेवारी सध्या समोर आली आहे, धक्कादायक अशी ही आकडेवारी म्हणावी लागेल। तर महिलांसाठी दिल्ली धोक्याचीच असल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं या आकडेवारीवरून समोर आलंय। तर 2021 मध्ये महिलांविरोधात या ठिकाणी 14 महिलांविरोधात जे काही क्राईम झाले त्या प्रकरणी 14,000 गुन्हे दाखल झाले, तर 2020च्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये 40% वाढ झाली आहे। दररोज सरासरी 2 अल्पवयीन मुलींवर या ठिकाणी बलात्कार केले जातात असं आकडेवारीवरून समोर आलंय। तर 19 मोठ्या शहरांच्या आकडेवारीमध्ये 32% गुन्हे हे फक्त दिल्लीत घडतात। मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे, मुंबईमध्ये 5,543 गुन्हे घडलेत। तर तिसऱ्या क्रमांकावर बंगळुरूचा नंबर आहे, 3,127 गुन्ह्यांची नोंद या ठिकाणी झाली आहे।